आर्णी येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बाबा कंबलपोश उर्स शरीफ येत्या 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून बाबा कंबलपोश रहमत उल्लाह आणि त्यांचे चहिते बच्चू बाबा यांचा नवदवा शाही संदल शरीफ सायंकाळी 7 वाजता आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बावीसकर यांच्या निवासस्थानातून मेन रोड होत दरगाह शरीफ येथे नेण्यात येईल व रात्री 9 वाजता संदल शरीफची चादर दरगाहमधील मजारवर चढविला जाणार आहे. या उर्समध्ये 800 ते 900 व्यापारी या उर्समध्ये येतात. या व्यापाऱ्यांना सर्व सोयी सुविधा दरगाह ट्रस्टकडून पुरविली जाते व येथे येणाऱ्या भाविक भक्तांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. तसेच या उर्समध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात. तसेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चौकाचौकात चोख बंदोबस्त लावण्यात येतो. तसेच येथे एकाच मंचावर मैफिली कव्वाली व भव्य खंजेरी भजन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. हे या उर्सचे वैशिष्ट्य येथे पाहावयास मिळणार आहे. 5 फेब्रुवारीला शाही संदल असते तर 6 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता कव्वाल अजीम नाजा यांची कव्वाली होईल. 7 फेब्रुवारीला कव्वाल अतिश मुराद बेलगाम यांची कव्वाली राहील तर 8 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजतापासून खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 55,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल व 9 फेब्रुवारीला कॉमेडीची बुलेट ट्रेन कॉमेडी किंग अरुण कदम कमलाकार सातपुते जयंत भालेराव व कलाकार संच यांचा धम्माल विनोदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कव्वाल आसिफ नियाजी उदयपूर यांची कव्वाली होणार आहे. दरम्यान 5 ते 10 फेब्रुवारीच्या 5 दिवसीय कालावधीत दुपारी 1 पासून रोगनिदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच उर्सचे 5 दिवस सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत भाविकांना महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. नमस्कार, मी आकाश विनोदराव आक्कावर बाबा कंबलपोश दर्गा ट्रस्ट कमिटीचा सदस्य. आपणापुढे बाबा कंबलपोश दर्गा ट्रस्ट आणि बाबा कंबलपोश दर्गा याबद्दल माहिती सांगणार आहे. बाबा कंबलपोश आणि त्यांचे आवडते शिष्य किसनराव उर्फ बच्चू बाबा यांचा हा 90वा सालाना उर्स आहे. जवळपास 90 वर्षापासून अविरतपणे हा उर्स या ठिकाणी हा यात्रा महोत्सव या ठिकाणी भरवण्यात येतो आणि यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी केले जातात. गावातील लोक आतुरतेने या कार्यक्रमाची या उर्साची वाट पाहत असतात. घरोघरी दिवाळीसारखा सण या ठिकाणी साजरा केला जातो. ज्याप्रमाणे दिवाळीला घरोघरी नातेवाईक येतात, पाहुणे येतात, त्याच पद्धतीने उर्साला सुद्धा घरोघरी या ठिकाणी दिवाळीसारखं साजरं केलं जाते आणि गावातील सुद्धा एक रोषणाई यामुळे निर्माण होते. बाबा कंबलपोश आणि बच्चू बाबा हे सर्व धर्मियांचं एक श्रद्धास्थान आहे. आर्णीचं एक दैवत म्हणायला हरकत नाही. आर्णी मधील प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा लोक धर्माचे लोक जे आहेत ते बाबाला मानतात, या ठिकाणी येतात, श्रद्धेने चादर चढवतात आणि उर्साची जी आहे ती शोभा वाढवतात. यामध्ये 5 तारखेला बाबांचा संदल असतो, 6 तारखेला कव्वालीचा कार्यक्रम असतो, त्यामध्ये अजीम नाजा हे कव्वाल आहेत. त्यानंतर 7 तारखेला सकाळी फातिया म्हणजे बाबाचा जो महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी असतो. त्यानंतर सायंकाळीसुद्धा कव्वालीचा कार्यक्रम आहे, त्यामध्ये मुराद अतिशय कव्वाल आहेत. त्यानंतर 8 तारखेला या ठिकाणी भव्य संत तुकडोजी महाराज यांची ही खंजिरी भजन स्पर्धा असते, त्यासाठी 55,000 रुपयाचं बक्षीसुद्धा कमिटीतर्फे ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 9 तारखेला या ठिकाणी कॉमेडीची ट्रेन हा समाज प्रबोधनात्मक आणि अतिशय मजेदार गमतीदार असा कार्यक्रम या ठिकाणी आपणासाठी सादर केलेला आहे. 10 तारखेला आसिफ नियाजी यांचा कव्वाली कार्यक्रम आहे. सतत 5 ते 6 दिवस या ठिकाणी निःशुल्क रोगनिदान शिबिर असते. आर्णी शहरातील नामवंत डॉक्टर, यवतमाळ येथील नामवंत स्पेशालिस्ट डॉक्टर या ठिकाणी येतात, आपली सेवा देतात आणि लोकांना निःशुल्क रोगनिदान शिबिर कमिटीतर्फे आयोजित केलं जाते, चष्मेप या ठिकाणी होत जाते. तसेच 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत जवळपास 12 तारखेपर्यंत या ठिकाणी लंगर हा असतो. दोन्ही टाईम सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळा या ठिकाणी लंगर आहे, ते महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो. मी आपणा सर्वांना बाबा कंबलपोश दर्गा ट्रस्टतर्फे विनंती करतो आहे आणि जाहीर करतो आहे की आपणसुद्धा या उर्सच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने आणि आनंदाने सहभागी व्हावं आणि आपण ट्रस्टला मदत करावी आणि याकरिता मी आपणाला हा जाहीर आवाहन करतो आहे. ही माहिती आर्णी येथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.